प्रतिबंधित क्षेत्रात लाडक्या मुलीसह तिच्या मैत्रिणीला प्रवेश देणारा तो अधिकारी अडचणीत सापडला असून त्या क्षेत्रात आडमार्गाने इतर पर्यटक कसे प्रवेश करतात ही बाब सुद्धा समोर आली आहे. एवढा गंभीर प्रकार घडूनही वरिष्ठ अधिकारी मात्र त्या अधिकाऱ्याच्या खोटाडेपणाला खरं मानत असल्याचे दिसत आहे. तर पितळ उघडे पडूनही पाटबंधारे विभाग मात्र या प्रकाराला हलक्यात घेत असल्याचं दिसून येत आहे. दिनांक 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मोताळा तालुक्यातील नळगंगा धरणावर पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आपल्या लाडक्या मुलीसह तिच्या मैत्रिणीला सैर करण्यासाठी घेऊन आले होते. अधिकाऱ्यांच्या सोबत त्यांचीच मुलगी व मुलीची मैत्रीण असल्याची माहिती तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी पत्रकाराला लाईव्ह स्वरूपात दिली आहे. गेट उघडून तुम्ही गेट त्यांना उघडून दाखवलं मुलींना, मी म्हणून तुम्हाला विचारलं की साहेब नेमके कोण आहे म्हणून, की असं गेट उघडून कोणाला दाखवता येते का म्हणून. इन्फेक्शन तरी चालू आहे, आता फॅमिलीला बोलून त्या ठिकाणी गेट ओपन करून दाखवले जाऊ शकत नाही ना. पण ते आता आता आम्ही हे गाडी पाठवू शकलो नसते त्याचं पण नाही, पण ते स्कूटर बसून गेले त्याला ते हिंडणार आहे ना, मग आता त्या विषय कसा झाला, आता मुलगी त्यांना जाऊ दिलं विषय काय घेत असा. तर प्रतिबंधित क्षेत्रात घडत असलेला बाईक राईडचा हा प्रकार विना परवानगी फिरणे व गेट उघडे करून पाण्याचा विसर्ग करणे असे गंभीर स्वरूपाचे प्रकार 7 स्टार न्यूज चॅनलने आपल्या कॅमेरात कैद केले. हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमातून समोर आलाय, मात्र त्या अधिकाऱ्याची भेट घेऊन प्रस्तुत प्रतिनिधीने सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आपण त्या गावचे नाहीच अशा प्रकारे त्या अधिकाऱ्याने सर्व गोष्टींचा साफ नकार दिलाय. आज आपण नळगंगा प्रकल्पावर परिवारासह गेले होते आणि कशासाठी? नाही, इन्स्पेक्शनची टीम येणार होती, त्यासाठी मी गेलो होतो. प्रतिबंधित क्षेत्र असताना परिवाराला परवानगी आहे का त्या ठिकाणी नेण्याची? नाही, परिवाराला संबंधच येत नाही ना. मी तर तिथं बाकीचे पर्यटक जे आहे तिथं कुठून तरी कोणी आळामार्गाने येतात, बाकीची मंडळी तिथं असू शकते. प्रतिबंधित क्षेत्रात म्हणजे धरणाच्या भिंतीवरती कुठली वाहने नेण्याची परवानगी आहे का? नाही ना. त्या ठिकाणी परिवारासोबत गेलात आणि काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल तुम्हाला? परिवारासोबत जायचा प्रश्न सुटत नाही ना. मी आज मेकॅनिकलची टीम येणार होती औरंगाबादची, ती आलेली आहे, ते फोटोही तुम्हाला टाकलेले आहे, पत्रही तुम्हाला त्यात दिलेलं आहे. आपण तेथे परीक्षणाकरता गेलो होतो व आपल्या सोबत कुटुंबातील कोणीच सदस्य नव्हते अशी बतावणी करण्यासही ते विसरले नाहीत. एवढ्यावरच न थांबता त्यांनी झालेला प्रकार सुद्धा फेटाळून लावलाय. त्यासाठी एकच गेट उघडण्यात आलं होतं, त्यात काहीसे पाणी सुद्धा सोडण्यात आलं आणि त्या ठिकाणी काहीशा मुली सुद्धा त्या गेट जवळ उभ्या होत्या. मुली म्हणजे त्या कोणत्या फरक तिकून इकून तिकून कसं आहे, त्याला गेट म्हणजे एकच रस्ता नाही आपला, कुठेही कुठे नाही येता येते. तिथं काय आपण एवढं कंट्रोल करू शकत एक माणूस, कारण इकडे टेल चॅनल आहे, किंवा कुठूनही समजा शेतातली मुलं मुली तिथे तिथे येऊ शकतो. अर्थात खोटाडेपणाचा कळस गाठला. एकतर परवानगीशिवाय गैरकायदेशीररित्या त्यांनी स्वतःच्या मुलीला व मुलीच्या मैत्रिणीला प्रवेश दिला, एवढेच नव्हे तर त्या मुलींनी तेथे बाईक राईडही केली आहे, तसेच गेट उघडून पाण्याचा बेकायदेशीररित्या विसर्ग केला. तर हा प्रकार सुरू असताना इतर टवाळखोर तरुणही तेथे बाईक राईड्स करून धरणाच्या गेटवर बिंदास्तपणे बसलेले आढळून आले होते. अशा वेळी त्यांना साधे हटकण्याची धमकीही या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवली नाही. एकंदर घडलेला सर्व वास्तव प्रकार प्रस्तुत प्रतिनिधीने कॅमेरा बंद केल्यावरही त्या प्रकाराला अंगलट येण्याच्या भीतीने खोटं ठरवण्याचा केविलवाणा खटाटोप अधिकाऱ्याने केलाय. तर मग कॅमेरासमोर जो कर्मचारी अधिकारी व मुलीचे नाते ठासून सांगत आहे तो खरं बोलतो आहे की खोटे बोलतो आहे, हा प्रकार आता संशोधनाचा विषय ठरत असून घडलेला प्रकार गंभीर असूनही पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी संबंधित सहकारी उपविभागीय अधिकाऱ्याला कसे पाठीशी घालून पाठराखण करीत आहेत ही बाब स्पष्ट होते. त्याचप्रमाणे या पाटबंधारे विभागाचा कारभार कसा रामभरोसे चालतोय हे सुद्धा उघड झालं असून या प्रकरणी अद्यापही वरिष्ठांनी कारवाई न करता मूक गिळून गप्प बसण्यातच धन्यता मानल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विजयकुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.